हरि ओम, मी सोजलवीरा नारकर, जोगेश्वरी पश्चिम उपासना केंद्र. मी 2004 पासून सालापासून बापूंकडे येते आहे. तर माझा अनुभव आहे तो 2006 मधला आहे. मी जेव्हा प्रेग्नंट होते माझ्या मुलीच्या वेळी, तर झालं असं की माझा 6वा महिना चालू होता आणि पाणी वगैरे घरात कोणीच नव्हतं. मी पाणी वगैरे भरलं आणि पाणी पडलं होतं तरी मी लादी पुसत होते. आणि तेवढ्यात आमचं 1+1 रूम, 40 रूम असल्यामुळे मी वरच्या रूममध्ये आमचा लँडलाईनचा फोन होता, तर मी फोन घ्यायला गेले फोन वाजला म्हणून. आणि माझ्या वहिनीचा फोन होता, तर मी माझ्या हातात ते कपडा पडका होता तो पण घेऊन गेले. माझ्या वहिनीशी बोलले वगैरे 10 मिनटं आमचं बोलणं चाललेलं आणि माझ्या मिस्टरांनी मला आवाज दिला म्हणून मी फोन ठेवला आणि खाली उतरले. माझ्या लक्षातच नव्हतं की मी लादी पुसत होते, लादीवर पाणी आहे, तो कपडा पण मी वरतीच टाकून आले होते. तिथे बादली बिडली काहीच नव्हतं आणि मी आले पटापट आले आणि भांडी होती माझ्या आता ती मी अशी बाथरूममध्ये टाकायला जात होती आणि तोच जे पाय घसरला आणि मी जोरात पोठावर आदळले, एवढे आदळले जोरात की मला तिथून उठता येईना. माझ्या मिस्टरने उठवलं आणि मला सोफ्यावर बसवलं. म्हणजे काहीच समजत नव्हतं. तर आमच्या बाजूलाच ज्योती शेलार म्हणून नर्स राहत होत्या, त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये माझी चेकिंग वगैरे चालू होती. तर त्यांना बोलावलं, त्यांनी त्या आल्या, त्यांनी चेक केलं, बोलला की व्यवस्थित वाटतं आहे तरी आपण डॉक्टरांकडे जाऊया. मी हॉस्पिटल गेले का तुम्हाला फोन करते, तुम्ही या. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो, त्यांनी बघितलं, बोलल्या व्यवस्थित आहे पण आपण एक सोनोग्राफी करून बघू. त्यांनी सोनोग्राफी वगैरे केली तर काही नाही, त्या बोलल्या की काही नाही, व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. मी बापूंना सांगत होते की बापू डॉक्टर बोलत आहेत तरीही 6वा महिना आहे, मुलाची वाढ वगैरे होता, अवयवांची वाढ होत असते असं मी ऐकलेलं आहे, मला नक्की काय त्यातलं माहिती नाही आहे. तर म्हटलं तुम्हीच काळजी घ्या. आणि मग 9 महिन्यापर्यंत माझ्या मनात धकधुकच होते की काही आतमध्ये काही मुलाला काही धोका तर पोचला नसेल वगैरे, पण नाही, माझी मुलगी व्यवस्थित जन्माला आली. हरिओम श्रीराम अंपत्नी.